महापालिकेच्या शिक्षण समितीच्या सभापती पदासाठी आता भाजप सेना आमने सामने महापालिकेच्या सेनाच्या सभापती पदासाठी दोन उमेदवारांचे चार अर्ज तर उपसभापती पदासाठी दोन उमेदवारांचे तीन अर्ज दाखल झाले आहेत भाजपाने सभापती पदासाठी सरिता सोनवणे तर उपसभापती पदासाठी प्रतिभा पवार यांना उमेदवारी दिली असून भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्यानं भाजपचा सभापती तसेच उपसभापती होणार हे निश्चित आहे परंतु शिवसेनेनेही सभापती पदासाठी सुदाम ढेमसे तर उपसभापती पदासाठी संतोष गायकवाड यांचे अर्ज दाखल आहे भाजपकडून शिवसेनेला उपसभापती पदाची ऑफर दिली जाण्याची शक्यता असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजप मध्ये पॅचअप करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत शिक्षण समितीच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी येत्या एकोणतीस डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा गुरुवारचा शेवटचा दिवस होता भाजपकडून सभापती पदासाठी सरिता सोनवणे तर शिवसेनेकडून सुदाम ढेमसे यांनी प्रत्येकी दोन अर्ज गुरुवारी दाखल केले तर उपसभापती पदासाठी भाजपकडून प्रतिभा पवार यांनी तर शिवसेनेकडून संतोष गायकवाड यांनी प्रत्येकी एक अर्ज दाखल केले आहे त्यामुळे सभापती पदासाठी दोन उमेदवारांचे चार तर उपसभापती पदासाठी दोन उमेदवारांचे तीन अर्ज दाखल झाले आहेत या समितीत नऊ सदस्य असून पाच सदस्य भाजपचे तर तीन सदस्य शिवसेनेचे आहेत एक सदस्य काँग्रेसचा आहे त्यामुळे समितीत भाजपकडे स्पष्ट बहुमत असतानाही शिवसेनेतर्फे सभापती पदासाठी अर्ज दाखल केल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते शिवसेनेने सभापती पदासोबतच उपसभापती पदासाठीही अर्ज केला आहे त्यामुळे या निवडणुकीतील रंगत वाढली आहे या दरम्यान ही निवडणूक बिनविरोध करण्याचे भाजपचे प्रयत्न सुरू झाले करण सिंग बावरी दक्ष पोलीस न्यूज नाशिक